नमस्कार मी दिपाली तुमचं स्वागत करते माया चॅनलवर आज आपण इन्स्टन्स पालकाचे उत्तपम किंवा उ पालकाचे स्पॉन्जी डोसा कसं करतात ते पाहणार आहोत एकदम सोपी हेल्दी अशी ही रेसिपी आहे हिवाळ्यात तर पालक जे होते भरपूर प्रमाणात मिळतो आणि अशा पद्धतीने आपण काहीतरी वेगळं करून दिला तर, तर मुलांनाही स्पेशली खूप आवडतं तर ही रेसिपी कशी करतात ते पाहणार आहोत एकदम स्पॉन्जी होतं जाळीदार होते आणि तुम्ही इथं पाहू शकता आणि सॉफ्ट होतात एकदम स्पॉन्जी डोसा जसं आपण तांदूळ भिजवून करतो तसं होतं तर ही रेसिपी कशी करतात चला मग पाहूया इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जवळपास तीन ते चार हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत तुम्ही इथं हिरव्या मिरच्या कमी किंवा जास्त करू शकतात आणि तो दोन इंच इतका अद्रक घेतलेले आहे त्याच्यात मी एक जुडी पालकाची घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पालक इथं घालू शकता तर ह्याला आपण एकदम स्मूथ असं मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत आणि त्यासाठी मी इथं हे वाटून घेतलेलं आहे एकदम स्मूथ झालेलं आहे ह्याला आपण साईडला ठेवणार आहोत आणि इथं मी जवळपास दीड वाटी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही बारीक किंवा जाड कुठलाही इथे घेऊ शकता आणि इथं मी एक वाटीत दही घेतलेलं आहे दही थोडंसं फ्रेश असणं आवश्यक हो आहे ह्याला तर इथं सगळं आपण छान असं मिक्स करून घ्यायचं एकदम छान पद्धतीने मिक्स करायचं आणि इथं आपलं पालकाचं आपण मिक्सरमध्ये जो वाटण केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि तेही इथं चा आपण चा। चांगल्या पद्धतीने रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं असं आपल्याला केल्यावर त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आवश्यकतेनुसार कारण रवा आहे तो पाण्यामध्ये फुलतो आणि त्या त्यानुसार तुम्ही इथं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता आपल्याला हे जास्त बॅटर पातळ करायचं नाही आहे एवढं लक्षात ठेवा आणि एकदम जास्त पाणी घालायची गरज नाही थोडं थोडंसं करून पाणी घालू शकता तर इथं मी कापलेली हिरवी मिरची यूज केली आहे आणि एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ बस एवढंच घातलेलं आहे हिरवी मिरची आपण ऑलरेडी घातलेली होती आणि कोथिंबीर बारीक चिरून मुद्दाम घातलेला आहे म्हणजे छान दिसतं ह्याला आपण दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवणार आहोत आणि नंतर आपण दहा ते पंधरा मिनटांचं तुम्ही इथं पाहू शकता आपलं बॅटर जे आहे ते अशा पद्धतीने झालेलं आहे आणि इथं पाहू शकता थोडंसं घट्टच आहे याच्यामुळे मी थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे काय होतं की रवा पूर्ण फुलतो आणि फुलल्यानंतर हे आपल्याला पातळ हवं हो आणि आपल्याला उत्तपम व्यवस्थित बनतात त्याच्यानुसार मी इथं एखादं अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे अंदाजे घेतले तर आपल्याला जास्त पातळ करायचं नाही एवढं लक्षात ठेवा मिडियम ठेवायचं जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको असंही आपलं बॅटर पाहिजे त्यात मी एक युनोचं पाकिट जे असतं ते घालते आणि हे एक सात रुपयाला इनंचं पाकीट मिळतं छोटं पॅकेज तर इथं घातलेलं आहे ते ॲक्टिवेट करण्यासाठी आपण त्याच्यावर थोडंसं पाणी घालून घेऊया आणि एकदम छान असं ते मिक्स करून घेऊया आणि इथं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे कुठलंही नॉनस्टिकचा तवा असेल तर त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि ते पाणी चेक करायचं की आपलं तवा व्यवस्थित तापलेला आहे का नाही आणि एखाद चमचा तेल चढून आपल्याला ते टिश्युनी किंवा कापडाने तुम्ही पुसून घेऊ शकता तर इथं मी पुसून घेतलेलं आहे असं केल्यामुळे काय होतं की आपलं कुठलंही डोसा किंवा उत्तपम आपलं एकसारखं भाजलं जातं तर इथं मी बॅटर जे आहे ते घालून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ह्याला एक मी पाच मिनटं घालून वाफून घेणार आहे त्यासाठी मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आपलं बॅटर जे आहे ते आता आपण वाफून घेणार आहोत जवळपास पाच मिनटं लागतात वरचा लेअर जो आहे तो पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर आपण ह्याला पलटी करणार आहोत तिथं दोन मिनटं दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर हे अशा पद्धतीने झालेले आहे आणि तुम्ही जाळी बघू शकताय एकदम छान जसं आपण आंबवून उत्तपम करतो किंवा स्पॉन्जी डोसा करतो तशा पद्धतीने झालेला आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता आपलं उत्तपमचा एकसारखा कलर आलेला आहे त्यासाठीच मी इथं व्यवस्थित असं पाणी शिंपडून तेल वगैरे शिंपडून असं केलेलं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आपला डोसा जो आहे सॉरी उत्तम जो आहे तो बनवून तयार आहे अशा पद्धतीने तर इथं ह्या ह्याच्यासोबत मी शेंगदाण्याची जी चटणी आपण करतो शेंगदाणा किंवा खोबऱ्याची चटणी तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही ह्याच्यासोबत सर्व करू शकता तर अशा पद्धतीने आपली स्पॉन्जी पालकाची उत्तपमची रेसिपी बनवून तयार आहे आणि हे तुम्ही पाहू शकता एकदम छान जाळी सुटलेली आहे जसं आपण नेहमी उत्तपम्स किंवा सॉ स्पॉन्जी जो डोसा बनवतो अशा पद्धतीचाच झालेला आहे एकदम सोपी आहे करारही खूप सोपी आणि खायला तर खूप हेल्दी पण आहे टेस्टी पण आहे आणि एकदम छान असं हे आपलं पालकाचे उत्तपम किंवा पालकाचा स्पंजी डोसा बनवून तयार आहे आय होप तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकाऊन क्लिक करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय फ्रेंड्स